नमस्कार, मी कविता ठाकरे, लोकशाहीच्या ओळख बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 12 एप्रिल मंगळवार, चैत्र शुक्ल पक्ष एकादशी. लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्मदिवस. ऐकूया आजच्या काही महत्वाच्या ठळक घडामोडी. कोरोनामुळे आधीच एसटीची चाके थांबली होती, त्यात कामगारांच्या संपामुळे राज्यभरात एसटी पूर्णपणे बंद झाली. मात्र सर्वसामान्यांची एसटी लवकरच पूर्ववत होईल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं. तसेच संपकरी कामगार कामावर हजर झाल्यानंतर एसटी लोकांच्या सेवेत रुजू होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करेल असंही त्यांनी म्हटलं. न्यायालयाने एसटीच्या कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यावर मोठं संकट कोसळणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात फक्त 2 दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याचं त्यांनी सांगितलं, तर 3 दिवस पुरेल इतकं पाणी असल्यानं राज्यावर वीज पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय केंद्रानं मदत केली नाही तर राज्यावर मोठं वीज संकट येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुंबईतील कोर्टाने आज भाजप नेते किरीट सोमय यांना दणका दिला आहे. कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. INS विक्रांत बचावच्या नावाखाली गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. दरम्यान किरीट सोमय्या सध्या नॉट रिचेबल आहेत. नीरव मोदी, विजय माल्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होताच ते पळून गेले होते. तसेच सोमय्याही पळालेत का असा सवाल काँग्रेसने केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्तेंना 11 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलिसांनी केली होती. राज्यातील शाळांमधील सुट्टींबाबत सुसूत्रता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर केल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं. राज्यातील शाळांना 2 मे ते 12 जून या कालावधीत उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आगामी 2022-23 या शैक्षणिक वर्षातील शाळा 13 जून पासून तर विदर्भातील शाळा 27 जून पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे. विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान होणार आहेत. पंतप्रधान म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 70 वर्षीय शहबाज शरीफ हे पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे लहान भाऊ आहेत. इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव गेल्यानंतर आज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. 30,000 लाच घेताना आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. गोपाळ कडू चौधरी असे या शिपायाचे नाव आहे. बेरोजगार व्यक्तीला नोकरीची ऑर्डर मिळवून देण्यासाठी 2,10,000 रुपयांपैकी 30,000 रुपयांच्या लाचेचा पहिला हप्ता त्याला भोवला. ऐकूया विवेकानंदांनी सांगितलेला आजचा प्रेरणादायी सुविचार. आपले विचारच आपले व्यक्तिमत्व घडवत असतात. नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या ऐकण्यासाठी आपल्या लोकलाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा.